आणि मुंबईतून एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. मनसेला 17 तारखेला शिवाजी पार्क इथं सभागणास परवानगी देण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून मनसेला सभागणास परवानगी देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून देखील सभेसाठी त्याच दिवशी अर्ज करण्यात आलेला होता, पण मनसेला परवानगी देण्यात आल्या असल्यानं ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आलेली आपण बघतोय. मनसेला 17 तारखेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सन्मान्य राजसाहेब हे दुसरे प्रमुख वक्ते आहेत आणि त्यांची आता एकत्रितपणे मीटिंग होईल तेव्हा तो म्हणजे आपण केवळ विजयादशमीच सोनं लुटत नाही, गुढीपाडव्याला आपण उत्साह उल्हास जल्लोष दिवाळी साजरी करत नाही, तर 17 मेला सुद्धा आपण निश्चितपणे सोनं लुटून विचारांचं घेऊन जाणार आहोत. नक्कीच एक मोठी सभा असेल, कारण की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या व्यासपीठावर असणार आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील त्या व्यासपीठावर असतील. काय आपल्या भावना सांग? नाही, भावना काही, खूप आनंदाची गोष्ट आहे की कुठेतरी काहीतरी चांगलं घडते या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी. आणि जर ते चांगलं घडत असेल आणि भविष्याचं जर या देशाचं भविष्य चांगलं घडवण्यासाठी जर अशा प्रकारचे काही महत्त्वाची नेते म्हणजे एकत्र येत असतील तर त्याचा निश्चितपणे आनंद आहे. मला नक्की माहिती खात्री आहे की देशातली जनता त्याचा विचार करेल. मुंबई आणि महाराष्ट्र तर नक्कीच महायुतीच्या पाठीशी उभा राहील.